भाईंदर मध्ये एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून नंतर इस्लाम धर्म कबूल करण्यासाठी तिला धमकावण्यात आले. इस्लाम कबूल कर नाहीतर गोळ्या खाली अशी धमकी या मुलीला देण्यात आली. मुलीच्या आईने भाईंदर पोलिसांमध्ये दोघा तरुणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातल्या साकोलीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महाजन संपर्क सभा पार पडली. यावेळी गडकरी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसनं बोगस कामं करून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप गडकरींनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर नगर परिषदेच्या निष्काळजी कारभाराविरोधात नागरिक आक्रमक झाले. नागरिकांनी संतापून कार्यालयामध्ये मृत कोंबड्या आणि कचरा व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. टाकला मटण मार्केट भागात वास्तव्याला असलेले नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त झालेत. मात्र नगरपालिकेकडून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यानं नागरिकांनी हे आंदोलन केलं. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर पतसंस्थेनं सक्तीची कर्ज वसुली आणि जप्तीची कारवाई सुरू केली. बँकेनं ही कारवाई थांबवावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं. अमरावतीतल्या अपर वर्धा धरणावर शेतकऱ्यांनी धडक देत आत्मदहनाचा प्रयत्न केला. अपर वर्धा धरणासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. अजूनही तोडगा निघत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांना मुख्य पाईपलाईन फोडण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब थोरातांच्या विरोधात भाजप आता आक्रमक झाले. हिंदू जन आक्रोश मोर्चावर थोरातांनी बेछूट आरोप केले. संगमनेरच्या मोर्चानंतर झालेल्या दगडफेकीला भाजप जबाबदार असल्याचा थोरातांनी आरोप केला आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाले. थोरातांविरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. वाशिम एसटी आगारातल्या चालकांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण केले. वार्षिक वेतनवाढ, ग्रेडेशन, वार्षिक शिल्लक रजेची माहिती यासाठी आंदोलन करण्यात आले. मागच्या 5 वर्षांपासून वेतनवाढ न दिल्यामुळे कर्मचारी संतप्त आहेत. विठू माऊलीचा गजर म्हणजे